देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर पावसाळ्यातील मासेमारी बंदीतील 2 महिन्याचा कालावधी हा 31 जुलै रोजी संपला. 1 ऑगस्टपासून अधिकृत मासेमारी हंगामाला सुरुवात झाली. मात्र नारळी पौर्णिमेला समुद्र श्रीफळ अर्पण करून खवळलेल्या समुद्राला शांत राहण्याचे साकडे घातले जाते. त्यानंतरच खऱ्या अर्थाने सुरुवात होते ते मासेमारी हंगामाला. सिंधुदुर्गचे अर्थकारण प्रामुख्याने मासेमारीवर अवलंबून आहे. मत्स्य दुष्काळ असतो त्या वर्षी याचा परिणाम येथील अर्थकारणावर जाणवतो. विशेषतः किनारपट्टीवर याचा परिणाम जास्त जाणवतो. या वर्षी मासेमारी सुरू होण्याची शासकीय तारीख ही 1 ऑगस्ट असली तरी जिल्ह्यात कित्येक वर्षांपासून नारळी पौर्णिमा हाच मुहूर्त मानला जात आहे. आता सोमवारपासून खऱ्या अर्थाने मासेमारी सुरू होणार असल्याने मच्छीमारांनी बांधून ठेवलेल्या मासेमारीच्या सामानाची डागडुजी सुरू केली आहे. काही जण होड्यांच्या रंगरंगोटीच्या कामात तर काही जण जाळ्यांची साफसफाई करीत असल्याचे चित्र किनारपट्टीवर होते. कोकणचा विचार करता जून मध्ये मासेमारी बंद केली जाते. या काळात समुद्र खवळलेला असतो, तसेच माशांचा प्रजोत्पादन काळ असतो, त्यामुळे हा बंदी काळ असतो. शासनाने अलीकडे या काळात अधिकृत बंदी काळ म्हणून जाहीर केलेला असला तरी समुद्रावरच गुजराण करणारा पारंपरिक मच्छीमार समुद्राला देव मानून या काळात पिढ्यानपिढ्या मासेमारी बंद ठेवतो. पारंपरिक मच्छीमार नारळी पौर्णिमेच्या 11 दिवस आधी घरात घटाची पूजा करतात. नारळी पौर्णिमे दिवशी घटावर ठेवलेला नारळ विधीपूर्वक वाजत गाजत समुद्रावर नेऊन तो सागराला अर्पण केला जातो. सध्या या नारळाची बहुतांशी मच्छीमार कुटुंबांमध्ये पूजा केली जात आहे. अलीकडे या व्यवसायात पारंपरिक मच्छीमारांव्यतिरिक्त इतरही समाजातील लोकांचा समावेश झाला आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार नसलेले लोक बारमाही मासे करीत असले तरी खरा मच्छीमार मात्र आजही या परंपरा जपत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. 15 दिवस आधीच नारळ लढवण्यास सुरू होत असते. विविध स्पर्धाही लावल्या जातात. नारळी पौर्णिमे दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत नारळ लढवले जातात. या निमित्ताने सोमवारी मालवण देवगड वेंगुर्ले या किनारपट्टीवर जत्रेचे स्वरूप पाहायला मिळणार आहे. दुपारनंतर मिरवणुकीने नारळ किनाऱ्यावर आणून तो सागराला अर्पण केले जाते. त्यानंतर सागराला साकडे घातल्यानंतर खऱ्या अर्थाने मासेमारी हंगामात सुरुवात होते.